हॅलो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षेप्रमाणे पवित्र पोर्टलवरती नवीन सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं अॅनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती चार सहा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे आजच्या दिवशी जी आहे एक महत्त्वाची सूचना आलेली आहे आणि ती सूचना म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे अगोदर जे एस सी बी एस सी कॅटेगरी होती या वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा ई लाभ देण्याबाबत यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की सूचना नंबर एकमध्ये की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय जे की तेवीस बारा दोन हजार वीस अन्वे पूर्वी एस सी बी सी प्रवर्गातून डब्ल्यू एस प्रवर्गात बदल करण्याची ऐच्छिक सुविधा अगोदर देण्यात आली होती आता पुन्हा एकदा जेव्हा सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते रद्दबातल ठरवलेलं आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारांना की जे उमेदवार एस सी बी सी प्रवर्गामध्ये होते त्यांना डब्ल्यू एस मध्ये कन्वर्ट करून देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता जी लॉग इनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ती फक्त आणि फक्त एस सी बी सीच्या उमेदवारांनी लॉग इन करायचं आहे आपल्याला डब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट करण्याकरिता अन्य प्रवर्गातील उमेदवारांना लॉग इन उपलब्ध होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि लॉग इन करण्याची जी तारीख आहे आजपासून अकरा सहा दोन हजार एकवीसपर्यंत राहणार आहे याच्यामध्ये जर का आपल्याला बदल करायचा असेल तर एकदाच बदल करता येणार आहे म्हणजे एकदा आपण जर का जे सी बी सीमधून ईडब्ल्यू एसमध्ये बदल केला तर नंतर आपल्याला पुन्हा एकदा रिवर्ट करता येणार नाही ही एक महत्त्वाची सूचना आहे त्याच्यासोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की जे उमेदवार जे आहे ईडब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट करून घेतील अशा उमेदवारांना जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे आणि ते प्रमाणपत्र त्यांना एकतीस आठ दोन हजार एकवीसपर्यंत प्राप्त करून घेण्याची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जे उमेदवार दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजे अकरा तारखेपर्यंत आपल्या प्रवर्गामध्ये बदल करून घेणार नाहीत त्यांना जे आहे डायरेक्टली खुल्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे त्याच्यामुळे प्रवर्ग बदल करण्यासाठी जे आहे आपण तातडीनं पावलं उचलायची आहे बरेचसे उमेदवार मला माहिती आहे की ऑलरेडी जे आहे डब्ल्यू एसमध्ये कन्वर्ट झालेले आहेत परंतु काही उमेदवार जे बाकी असतील त्यांनी जे आहे तात्काळ या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि आपला जो प्रवर्ग आहे तो लवकरात लवकर बदल करून घ्यायचा आहे आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर पवित्र पोर्टलला जे आहे एक ते ची यादी प्लस नववी ते बारावीची जी मुलाखतीची यादी आहे ती देखील लवकरात लवकर पाहायला मिळू शकेल